शिवसेना शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांना केंद्रातील आयुष मंत्रालय मिळाल्यानं आडाळी येथील रखडलेल्या केंद्रीय वनौषधी प्रकल्पाला चालना देण्यासाठी प्रयत्न हवेत अशी अपेक्षा आडाळी औद्योगिक क्षेत्र विकास कृती समितीचे अध्यक्ष तथा सरपंच पराग गावकर व सचिव प्रवीण गावकर यांनी व्यक्त केली आहे. श्रीपाद नाईक केंद्रीय आयुष मंत्री असताना त्यांनी राज्यासाठी एकमेव अशा केंद्रीय वनौषधी संस्था हा प्रकल्प मंजूर केला. महाविकास आघाडी शासन काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ आडाळी MIDC 50 एकर जागा या प्रकल्पाला दिली. MIDC 18 जून 2021 रोजी भूखंड राज्य शासनाच्या ताब्यात दिला, मात्र त्यानंतर अद्यापर्यंत प्रकल्पाचं काम सुरू झालं नाही. नारायण राणे केंद्रीय मंत्री झाल्यानंतर आयुष प्रकल्पासह आडाळी MIDC उद्योग येतील अशी अपेक्षा होती. कृती समितीनं अनेकदा राणे यांची भेट घेऊन आयुष प्रकल्प मार्गी लावण्याची मागणी केली, मात्र अद्यापर्यंत हा प्रकल्प मार्गी लागला नाही. आता केंद्रातील आयुष मंत्रालय शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे आहे, त्यामुळे राज्यातील एकमेव असलेल्या प्रकल्पाचं काम तात्काळ सुरू होणं अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे कोकणातील वनौषधीवरती संशोधन होऊन औषध निर्मिती उद्योगाला चालना मिळू शकते असंही गावकर यांनी म्हटलं आहे. दोडामार तालुक्यातील मराठी शाळांचा आढावा घेतल्यानंतर तालुक्यातील एकात्मिक बालविकासची अंगणवाडी मोडकळी झाल्याचं आज निदर्शनात आलं आहे. एकात्मिक बालविकास विभाग अंगणवाडी मुलांच्या जीवितशी खेळत असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे उपजिल्हा प्रमुख बापूराव धुरे यांनी केलाय. तालुक्यात शाळा किंवा अंगणवाडीतील मुलांच्या जीवितास जर काही झालं तर आम्ही गप्प बसणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. दोडामार सावताचा वाडा येथील अंगणवाडीची इमारत पूर्णपणे जीर्ण झाली आहे. कधी इमारत कोसळून कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो. वारंवार संबंधित विभागाला कळवलं, मात्र याकडे दुर्लक्ष केलं गेल्यानं येथील पालकांनी आपल्या मुलांना त्या अंगणवाडीतील नावं कमी करून आपल्या मुलांना दुसऱ्या अंगणवाडी दाखल केल्याचं आज उघडकीस आलंय. देवगड मीठ मुंबरी सुरुते बन हा कुणकेश्वरकडे जाणारा मार्ग आहे. येथील सुरुते बन रस्त्यावरती पावसामुळे चिखल झाला असून खड्डेमय रस्त्यामुळे वाहन चालवणं अवघड बनलंय, त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करत वाहनही चालावी लागतंय. पावसामुळे रस्ता चिखलमय झालाय. या रस्त्याचा जमीन प्रश्न अद्यापही प्रलंबित असल्यानं ही समस्या निर्माण झाली आहे. तेथील जमीन मालकांचा या रस्त्याला विरोध नसून त्यांच्या मागणीप्रमाणे मोबदला शासनानं दिलेला नाही. सार्वजनिक बांधकाम विभागानं मागणी प्रस्ताव पाठवून त्याकडे दुर्लक्ष केलंय. मीठभुंबरी हे गाव पर्यटन केंद्र म्हणून नावरूपासित आहे. तेथील विस्तीर्ण समुद्रकिनारा, लगत असलेले खाडीचे सुंदर पात्र, निसर्गाचा नजराणा पाहण्यासाठी पर्यटक येतात. सुरुते बन येथे प्री वेडिंग शूटिंग मोठ्या प्रमाणात होतात. सहली येतात. मीठभुंबरी गाव शेजारी धार्मिक पर्यटन केंद्र असून तेथे जाण्यासाठी याच मार्गानं जावं लागतं. रोज हजारो पर्यटक देवगड मीठभुंबरी कुणकेश्वर ते मारवणला या रस्त्याने जातात, मात्र 15 वर्ष उलटून गेली तरी हा प्रश्न सुटत नाही. रस्ता नव्याने तयार करीत असताना सार्वजनिक बांधकामच्या तत्कालीन अधिकाऱ्याने जमीन मालकांना दिलेलं आश्वासन पूर्ण झालं नाही. जमीन मालकांनी न्यायालयात दाद मागितली. न्यायालयानेही जमीन मालकांच्या बाजूने निर्णय दिला. या निर्णयाप्रमाणे शासनाकडून पूर्तता झाली नाही. कुणकेश्वर यात्रा कालावधीत तेथील रस्त्यावरील खड्डे तात्पुरते बुजवण्यात येतात. पुन्हा पावसात येरी माझ्या मागल्या अशीच अवस्था होती.